नमस्कार, मी आशीष भुटे, ॲग्रिकल्चर एज्युकेटर, फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया, बुलढाणा. आपण दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी फील्ड व्हिजिट्स आयोजित करत असतो, त्याचप्रमाणे आज आपण फील्ड व्हिजिटसाठी आलो आहे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ इथे. आपल्याला अमोल जाधव सर आज मार्गदर्शन करणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन. नमस्कार, मी अमोल जाधव, साठा अधीक्षक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ याची स्थापना 8 ऑगस्ट 1962 रोजी झाली. आतापर्यंत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची 200 वखार केंद्र, 17,60,000 मेट्रिक टन क्षमता हे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक उपक्रम, जसं की सेंट्रल गव्हर्नमेंट लेवलला केंद्रीय वखार महामंडळ कार्यरत असते, तसं महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे महाराष्ट्र लेवलला कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे देशातील सर्वात जुन्या महामंडळांपैकी एक. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे प्रमुख कार्य जो शेतमाल, आता आपल्याला माहीत आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडे साठवणुकीसाठी जागा नसते, शेतकरी त्याच्या शेतात शेतमाल पिकवतो, शेतमाल काढल्यानंतर त्याच्यासाठी साठवणुकीची जागा उपलब्ध राहत नाही. जरी त्यांनी घरात साठवला तर तो शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करू शकत नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्यासाठी हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ शासनाचा सार्वजनिक उपक्रम चालवतो. यामध्ये प्राधान्यक्रमे शेतकऱ्याला भरपूर सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. जसं की शेतकऱ्यांचा शेतमाल साठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामध्ये त्यांना 25% जागा रिझर्व आपण वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेली आहे. नंतर शेतकऱ्याचा जो शेतमाल राहतो त्या शेतमाल साठवणुकीवर जे गोदाम भाडे आपण शेतकऱ्यासाठी आकारतो त्या शेतकऱ्याच्या त्या गोदाम भाड्यासाठी आपण 50% सूट शेतकऱ्यांना देतो. नंतर वखार महामंडळातर्फे जी वखार पावती वितरित केली जाते शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक केल्यानंतर, त्या वखार पावतीवर शेतकरी तारण किंवा ऋण तारण कर्ज उपलब्ध होऊ शकते. वेगवेगळ्या नॅशनलाइज बँक, कोऑपरेटिव्ह बँक, नंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक थ्रू आपण शेतकऱ्याला त्या वखार मालावर वखार पावतीवर जी साठ्याची किंमत असेल त्या साठ्याच्या किमतीत 70% आपण त्यांना लोन देऊ शकतो. सुरुवातीला आपण महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची कार्यप्रणाली आणि त्याच्याविषयी थोडी माहिती घेऊ. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय हे पुणे येथे आहे. तसेच राज्यामध्ये 8 ठिकाणी विभागीय कार्यालय, म्हणजेच पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर या ठिकाणी 8 विभागीय कार्यालय आणि मुंबई येथे एक कंटेनर फ्रेट सेंटर आहे. ठीक आहे, या विभागीय कार्यालयाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे कामकाज व्यवस्थितरित्या चालते. आता आपण वखार महामंडळाविषयी थोडं जाणून घेऊया. तिथे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जसं की शेतमाल एक शेतकऱ्यांचा सर्वात मोठा मुख्य म्हणजे उत्पन्नाचा स्रोत एक शेतमाल. शेतमालाचा शेतकऱ्याला साठवणुकीसाठी विविध अडचणी असतात आणि त्याच प्रामुख्याने जेव्हा शेतमालाची शेतकरी काढणी करतो म्हणजेच हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस काय होते की बाजारात खूप मोठ्या प्रमाणात आवक राहते. तर त्यामुळे काय होते, शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत आणि तोच जर शेतकऱ्याने शेतमाल साठवला तर आणि ज्यावेळेस बाजारात त्या शेतमालाला चांगल्या प्रकारे किंमत मिळेल तेव्हा तो शेतकरी विकू शकेल. प्रामुख्याने यामध्ये अडचण येते की शेतकऱ्याचा शेतमाल साठवायचा कुठे. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचं फार्म हाऊस किंवा एक साठवणुकीसाठी जागा असेल असं नाहीच. तर काही काही सीमांत खूप उदाहरण शेतकरी राहतात त्यांच्याकडे जागा नसते किंवा मोठमोठे शेतकरी राहतात ज्यांना 100-200 क्विंटल शेतमालाचं उत्पादन होते यांना साठवणुकीसाठी जागा उपलब्ध राहतात. मग हे शेतकरी आपला शेतमाल साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवू शकतात. आपण शेतकऱ्यांना साठवणुकीवर 50% जे भाडं आकारतो शेतकऱ्याकडून साठवणुकीसाठी ते जवळ 50% सूट देतो आणि 25% जागा आपण शेतकऱ्यासाठी राखीव ठेवतो. मग प्रामुख्याने शेतकऱ्यासाठी जी जागा राखीव राहील त्यामध्ये शेतकऱ्याला आपण जागा उपलब्ध करून देतो.
नंतर शेतकऱ्याला जे वखार पावती देतो त्या वखार पावतीवर आपण शेतकऱ्याला लोन उपलब्ध कर्ज उपलब्ध करून देतो. कर्जाची रक्कम 70% त्या शेतकऱ्याला त्या वखार पावतीवर कर्ज मिळू शकते. हे झालं शेतकऱ्याच्या बाबतीत. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे राज्य शासनातर्फे किंवा केंद्र शासनातर्फे जो किमान आधारभूत किंमत अंतर्गत शेतमाल खरेदी केला जातो, म्हणजेच हमी भाव दराने जे शेतमाल खरेदी केला जातो त्या शेतमालाची प्रामुख्याने साठवण महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये केली जाते. दरवर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणात साठा साठवणुकीस घेतो जो शासनाने खरेदी केलेला. नंतर जे तुमचं PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, जे आपण रेशन वर्ड जे धान्य मिळते, ज्या योजना शासन राबवते त्या योजनामध्ये ज्या योजनेचं जे गहू तांदूळ नागरिकांना मिळतात तर त्या योजनेचा भाग, म्हणजेच हे जे मोठमोठे आपण परराज्यातून गहू तांदूळ आयात करतो आणि ते मोठमोठे रेल्वेनं हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये हा माल गहू आणि तांदूळ हा साठवणूक प्रामुख्याने साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठवला जातो. आणि त्या तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला त्या प्रत्येक जिल्हाधिकारी वगैरे त्यांच्या मार्फत हा माल त्या तालुक्याला वितरित केला जातो आणि तिथून सरकारी स्वस्त धान्य दुकानामधून जे गरीब किंवा अंत्योदय लोक आहेत त्यांना त्या शासनाच्या योजनेचा हा जो माल आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो. हेही एक कार्य महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातर्फे पार पाडण्यात येते. आता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामध्ये जो शेतमाल साठवला जातो तो अगदी शास्त्रोक्त पद्धतीने साठवला जातो. आपण दर 15 दिवसाला त्याला जे इन्सेक्टिसाइड राहतात त्याच्यावर कीड लागू नये म्हणून त्याची फवारणी करतो आणि दर 3 महिन्यातून एक फ्युमिगेशन करतो, म्हणजे पूर्ण हवा बंद ठेवून तो लॉट जो शेतमाल राहतो त्याला आपण ॲल्युमिनियम फॉस्फाईडचं फ्युमिगेशन करतो जेणेकरून त्या शेतमालाला कीड लागणार नाही, त्याचं क्वालिटी किंवा त्याची गुणवत्ता खराब होणार नाही. ह्या कार्यप्रणालीद्वारे आपण त्या मालाची गुणवत्ता टिकून ठेवतो. आता आपण थोडं महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची जी गोदाम आहे जी मेन कार्यप्रणाली त्या गोदामात चालते त्या गोदामाच्या कार्यप्रणालीविषयी थोडी माहिती घेऊ. आता हा किमान आधारभूत किंमत अंतर्गत जे केंद्र शासनाची किमान आधारभूत किंमत राहते हमी भाव जो म्हणतो आपण त्या हमी भावाअंतर्गत खरेदी केलेला शेतमाल आहे. म्हणजे हा शेतमाल शासन शेतकऱ्याकडून खरेदी करते आणि हा शेतमाल प्रामुख्याने म्हणजेच मुख्यत्वे करून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणुकीस आणला जातो. आता आपण या गोदामाची क्षमता, जवळपास एक गोदामाची क्षमता 1800 ते 2000 मेट्रिक टन पर्यंत शेतमाल आपण या गोदामामध्ये साठवणुकीस साठवू शकतो. त्या गोदामाच्या क्षमतेनुसार त्यामध्ये विविध लॉट पडलेच राहतात, त्या पर्टिक्युलर स्लॉटला आपण तो शेतमाल साठवणुकीस घेतो आणि या शेतमालाचे एक वखार पावती तयार करतो आणि पर्टिक्युलरली त्या वखार पावतीमध्ये किती बॅग्स आहे वगैरे त्याच्या नोंदी वगैरे आपण एक टॅग लावून याला एक बिन कार्ड्स राहतात, ते बिन कार्ड्स लावून त्याची नोंद आपण त्या वखार पावतीमध्ये घेतो आणि नंतर हा माल साठवल्यानंतर आपण याला एक याची क्वालिटी डिटोरिएट होऊ नये, याची गुणवत्ता कमी होऊ नये त्यामुळे त्याला आपण काय करतो त्यामध्ये त्याला एक क्वालिटी कंट्रोलसाठी ट्रीटमेंट देतो. इन्सेक्टिसाइड मॅलेथियॉनची स्प्रेइंग आपल्या या या पोत्यावर करतो. नंतर ह्या पूर्ण लॉटला आपण फ्युमिगेशन करतो, त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉस्फाईडच्या ज्या टॅबलेट्स राहतात त्याद्वारे आपण त्याला फ्युमिगेशन करतो. 1-8 दिवस हा पूर्ण शेतमाल झाकलेला राहतो हवा बंद आणि त्याच्यात ॲल्युमिनियम फॉस्फाईडच्या आपण गोळ्याचं फ्युमिगेशन करतो. यामुळे काय होते की हा जो शेतमाल आहे याची क्वालिटी डिटोरिएट होते, म्हणजे याची गुणवत्ता कमी होते आणि नंतर हा शेतमाल शासन आपल्या स्तरावर याची विक्री करते, लिलाव वगैरे करून टेंडर वगैरे काढून आणि हा शेतमाल समोर प्रोसेसिंगसाठी जातो, त्याची डाळ वगैरे तयार होते तूर आणि चण्याची. नंतर आपल्याकडे आता CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जीच केंद्र शासनाची एक एजन्सी आहे, यांच्या मार्फत खरेदी केलेला कापूस, म्हणजे शेतकरी CCI कापूस विकणार, CCI त्याची प्रोसेसिंग करणार आणि त्या कापसाच्या गाठी तयार करून या प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणुकीस देईल.
आता हा जो शेतमाल राहतो या शेतमालाचे जसं तूर आणि चणा याचा आपण या समजा इनकेस कदाचित चोरी होते किंवा आग लागणे किंवा ज्या नैसर्गिक आपत्ती वगैरे अशा घटना राहतात या घटना जर घडल्या तर या शेतमालाचा पूर्णपणे आपण विमा उतरवलेला असतो इन्शुरन्स हा उतरवलेला असतो म्हणजे जे संबंधित ठेवीदार असतील किंवा शेतकरी असतील इनकेस त्यांचा माल जरी खराब झाला तर त्या संबंधित कंपनीमार्फत त्यांना त्या विम्याची रक्कम मिळू शकते. आपल्या महाराष्ट्राचे वखर महामंडळाच्या गोदामामध्ये शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुकीसाठी आहे. स्पेशली आपण एक 2-4 लॉट आहे ते शेतकऱ्यांसाठी आपण साठवणुकीसाठी ठेवलेले. यामध्ये तूर, यामध्ये चणा, भरपूर असून शेतकऱ्याचा हा संपूर्ण शेतमाल तर सर आपल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामध्ये खूप सारा साठा आहे, शेतमालांचा साठा आहे. तर त्याची जी गुणवत्ता आहे, गुणवत्ता टिकवण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारे त्याच्या उपाययोजना करता? आपल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामध्ये त्यांच्या शासनाद्वारे जो खरेदी केलेला शेतमाल आहे तो साठवणुकीत असतो आणि प्रामुख्याने शेतकऱ्याचा शेतमाल. शेतकऱ्याचा एक विश्वास महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने संपादित केला, कारण कोणत्याही प्रकारचा माल खराब होणार नाही, चोरी जाणार नाही. जेवढा शेतमाल शेतकऱ्याने साठवणुकीस आणला तो जेव्हा परत घेऊन जाणार त्यावेळेस तो तेवढाच शेतमाल परत घेऊन जाणार, त्यामध्ये त्याचं काही खराब होणार नाही. राहिलं याला आता उंदरापासून संरक्षण आहे, ते तर वखार महामंडळाच्या गोदामात कोणताही तुम्हाला उंदीर वगैरे दिसतात त्याच्यासाठी आपण पूर्ण एक डेल्टा मिथेन मॅलेथॉनचा स्प्रे गोडाऊनच्या सराउंडिंग जी आजूबाजूची त्यामध्ये करून घेतो. नंतर साठ्याला कीड लागू नये म्हणून आपण मॅलेथिओनचा साठा, मॅलेथिओनची जे इन्सेक्टीसाईड आहे की जे सेफेस्ट इन्सेक्टीसाईड फॉर स्टोअर बेस जे आपण धान्य साठवतो त्या धान्य साठवणुकीसाठी आपल्या मॅलेथिओन एक सेफेस्ट इन्सेक्टीसाईड आहे, त्या पोत्यावर आपण त्याची फवारणी करतो. नंतर राहिला 3 महिन्याच्या अंतरावर आपण याला एक ॲल्युमिनियम फॉस्फाईडचे फ्युमिगेशन म्हणजे गॅस तयार करते, तर त्या फ्युमिगेशनचे पूर्ण कवर याच्यावर टाकतो. 8 दिवस ती कवर पूर्ण झाकलेली राहते, त्याला बाजूला सँड स्टेन वगैरे माती टाकून त्यामध्ये आतमध्ये कोणतंही हवा जात नाही आणि जेवढा किंवा थोडीफार प्रमाणात जर त्यांना आणताना कीड वगैरे असेल किंवा त्याच्यात मॉइश्चर जास्त असलं तर त्यात कीड असल्यामुळं तो साठा जेव्हा फ्युमिगेशन करतो पूर्णपणे कीड निरंक होईल आणि तो साठा त्याचे गुणवत्ता चांगल्या प्रकारे आपण टिकवण्यात मदत होईल. अशा प्रकारे आम्ही या साठ्याची गुणवत्ता जे क्वालिटी कंट्रोल म्हणतो त्याच्या आपण ह्या उपायांना अवलंबतो. नंतर प्रत्येक एका महिन्याला आपण क्वालिटी कंट्रोलचं इन्स्पेक्शन घेतो, म्हणजे याच्यातला जो शेतमाल म्हणजे तो चणा वगैरे त्यांचं सॅम्पलिंग करणं, त्यामध्ये कीड वगैरे लागलेली का ते चेक करणं, असं प्रत्येक महिन्याला याचं इन्स्पेक्शन घेऊन त्याचे रिपोर्ट वगैरे विभागीय कार्यालय म्हणा मुख्य कार्यालय इथे. तर सर साठवणुकीच्या व्यतिरिक्त आणखी शेतकऱ्यांना वखार महामंडळाचा आणखी कुठला फायदा आहे? आता हा शेतमाल प्रामुख्याने शेतकरी साठवणुकी सांगतो. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस नवीन हार्वेस्टिंग करतो म्हणजे पीक कापणी वगैरे करतो त्यावेळेस बाजारात मालाची खूप मोठी मागणी असते आणि मागणी कमी जास्त असल्यामुळे त्या शेतमालाला कमी भाव मिळतो. तर त्यामध्ये काय होते, जेव्हा शेतकरी हा साठवणुकीस ठेवतो आणि ज्यावेळेस बाजारात मालाची मागणी घटली त्यावेळेस त्याच्या मालाला किंमत वाढणार, त्यावेळेस शेतकरी शेतमाल आपला हा विकू शकतो. प्रामुख्याने शेतकऱ्याला यामध्ये पैशाचा फायदा होतो, कारण जो शेतमाल तो एक सपोज समजा 4,000 रुपये क्विंटलनं जेव्हा काढला त्यानं शेतातून तो विकणार असतो, पण तो जर तो साठवणूक करून ठेवला आणि नंतर एक कालावधी ठराविक कालावधीचा नंतर त्यांनी विकला तर त्यामध्ये त्याला 6,000 ते 7,000 रुपये किंवा 5,500 रुपये जो भाव असेल त्यावेळेस म्हणजे असा त्याला एक पैशाच्या म्हणजे आर्थिक बाबीत एक फायदा होतो. नंतर शेतकऱ्याला समजा आता तो माल विकायचा नाही पण त्याला पैशाची आवश्यकता आहे, तर त्या पैशाची आवश्यकता असल्यामुळं काय होतं की या ज्या शेतमालाची किंमत आहे आपण जी वखार पावती शेतकऱ्याला इश्यू करतो देतो त्यावर त्या वखार पावतीवर त्या बाजारभाव त्या दिवशीचा जो बाजारभाव राहतो त्या बाजारभावाच्या मूल्यानुसार त्याची पूर्ण त्या मालाची किंमत टाकलेली असते. कोणतीही राष्ट्रीयकृत बँका किंवा तुमच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि नुकतंच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक MSC बँक यामध्ये एक करार झालेला आहे.
तर ह्या सर्व राष्ट्रीयकृत बँका आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये शेतकऱ्याला त्या वखार पावतीवर एक 70% त्या अमाऊंटच्या 70% म्हणजे शेतकऱ्याने आपल्याकडं एक 10-20 क्विंटल माल आणला आणि सपोज त्या मालाची किंमत 1 लाख रुपये आणि त्या शेतकऱ्याला त्या 1 लाख रुपयाच्या किमतीवर 70,000 रुपयापर्यंत एक लोन अमाऊंट हे उपलब्ध होऊन मिळू शकते. तर शेतकरी त्याचे जे आर्थिक गरजा आहेत तो त्यातून भागवू शकतो आणि नंतर समोर ते अमाऊंट बँकेकडे भरून हा शेतमाल ते वखार पावती परत आणून हा शेतमाल तो घेऊन त्याच्या मालाला जास्त भाव मिळू शकतो. अशा प्रकारे हा एक चांगला फायदा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ शेतकऱ्याला उपलब्ध. तर सर या फील्ड व्हिजिटच्या अनुषंगाने तुम्ही आमच्या फलीच्या विद्यार्थ्यांना काय काय संदेश द्या? ठीक आहे, मी इथे कार्यरत म्हणजे या शासकीय सेवेत कार्यरत आहे. माझं पण BSc MSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे आणि मी एक शेतकऱ्याच्या संबंधित जे संस्था आहे किंवा जे शासनामार्फत चालवलं जातं त्या संस्थेत शासकीय सेवेत कार्यरत आहे. तर मला विद्यार्थ्यांना असं सांगावं असं वाटेल की येणारा आगामी काळात शेतीला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त होणार आणि तुम्ही तुम्हाला या फ्युचर्स ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया या माध्यमातून तुम्हाला शेतीसंबंधी बऱ्यापैकी एक शालेय स्तरापासूनच मोठ्या प्रमाणात एक तुम्हाला एक अभ्यास किंवा तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. तर माझी एक तुम्हाला अशी एक विनंती असेल की तुम्ही एक शेतीच्या क्षेत्राशी एक करिअर सुद्धा निवडा, शेतीकडे लक्ष द्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने शेती करा. ठीक आहे, आपले जुने पूर्वज करत आले, शेती करत आले, त्यांनी उत्पादन घेतलं वगैरे, पण आता मोठमोठ्या प्रकारच्या टेक्निक्स आपल्या शेतीमध्ये उपलब्ध होते. तुम्ही जर सायंटिफिकरित्या जर फील्ड शेती केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पादन प्राप्त होईल आणि इनकेस ते उत्पादन तुम्ही आमच्याकडे पुन्हा साठवणुकीस घेऊन या, एक आमच्यासाठी एक चांगली आनंदाची बाब राहील. आणि तुम्ही एक शेतीकडे वळा, तुमचं करिअर ऑपॉर्च्युनिटी पण त्याच्यामध्ये आहे आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारे शेती करू शकता आणि उद्योजकही होऊ शकता.